चंद्रपुर महानगर के डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर पुतला परिसर में आज कांग्रेस की ओर से एक भव्य धरना आंदोलन किया गया। इस मौके पर कांग्रेस के वरिष्ठ नेताओं के साथ कार्यकर्ता उपस्थित थे। यह आंदोलन किस संदर्भ में किया गया तथा इस मौके पर आंदोलनकारियों ने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। कांग्रेस के नेता राहुल गांधी के सांसद की सदस्यता रद्द किए जाने के संदर्भ में कांग्रेस सड़कों पर उतरकर आंदोलन कर रही है और आज इसी पार्श्वभूमि पर डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर पुतले के पास एक भव्य धरना आंदोलन किया गया। इस मौके पर महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के प्रवक्ता अतुल लोंडे के साथ सांसद बाडू धानोरकर के साथ ही कांग्रेस पार्टी के सह जिलाध्यक्ष रामू तिवारी, ग्रामीण जिलाध्यक्ष प्रकाश देवतड़े, जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के अध्यक्ष संतोष सिंह रावत, पूर्व विधायक डॉक्टर अविनाश वारजुरकर के साथ कांग्रेस कमेटी के शीर्ष पदाधिकारी एवं बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद थे। इस मौके पर उपस्थित कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए कांग्रेस के वरिष्ठ नेताओं ने मोदी सरकार की जमकर आलोचना की और सभी नेताओं ने इस मौके पर उपस्थितों को संबोधित किया। वहीं इस दौरान सांसद बाडू धानोरकर ने मोदी सरकार पर निशाना साधते हुए क्या कहा, आप स्वयं सुनिए न्यूज़ वाणी। नेहरू कुटुंब, गांधी कुटुंब प्रामुख्याने देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या पाठीमागे एक खंबीरपणे उभे राहिलं, एवढा मोठा त्याग करणार हे लोक। आज हा राहुल युवराज्ञा नाही, हा संपूर्ण भारत देशातील लोकांवरती अन्याय आणि जोर जबरदस्तीने हे लादलेलं त्यांचं पद काढून घेतलं, म्हणजे त्यांचं ते त्यांना डिस्क्वालिफिकेशन केलं। हे आपण या देशातला तेच, त्यांचं डिस्क्वालिफिकेशन नाही झालं तर तुमचं सुद्धा झालंय समजून जा। आज अतुलजींनी सांगितलं की आज तुमचं त्यांचं घर काढलं, उद्या तुमचं घर काढायला काय मागे पुढे पाहणार नाही, कारण तुमच्या पाठीमागे एवढी मोठी ताकद राहणार नाही। म्हणून या देशामध्ये लोकशाही टिकली पाहिजे, म्हणून या देशातला प्रत्येक नागरिक हा जागरूक झाला पाहिजे, त्यासाठी संपूर्ण भारत देशामध्ये आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज या धरणे आंदोलन घेण्यात आले, प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली की सगळ्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, लोकांना सांगायचं आहे की हे जे हिटलरशाहीचं सरकार या देशामध्ये काम करत आहे, या राज्यामध्ये काम करत आहे, त्यांच्या इशाऱ्यावरती काम करत आहे। तुम्हाला कधी माहिती नसेल, तुम्हाला जेपीसी माहिती नाही, तुम्हाला सीबीआय माहिती नाही, तुम्हाला ईडी माहिती नाही, तुम्हाला इन्कम टॅक्स माहिती नाही, काही काही माहित नव्हतं, पण आता सर्वच माहिती झालं। जेपीसी म्हणजे जेसीबीचं। साथ ही कांग्रेस पार्टी के प्रदेश प्रवक्ता अतुल लोंडे ने भी इस मौके पर मोदी सरकार की जमकर आलोचना की। कोणताही चोर, कोणताही माणूस, कोणत्या ना कोणत्या समुदायाचा, धर्माचा, जातीचा असतेच। मग अशी बाळू भाऊ एक जोक दाखवत होते व्हॉट्सअपवर, एका माणसाच्या घरी चोरी होते, आपला भोजनच असून तो हे राहुल गांधीचं प्रकरण झाल्यावर त्याला पोलीस म्हणते काय करते, तुझ्या घरी चोरी झाली तू कुठं होता, म्हणते मी तिथंच होतो, मग चोरी कशी झाली, तो म्हणते माझ्या घरी चोरी झाली, ते चोर आला त्याने ते ओढले अलमारी, एक जण पैसे देत होता, एक जण गाडीत भरत होता, सगळं सामान भरत होता, तो पोलीस म्हणते मग तू ओढला कोण नाही चोर चोर, तो म्हणते चोर चोर ओढला जेल मध्ये लागते म्हणते 2 वर्षासाठी। अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करून होती। मोदी आता पारसीमध्ये आहे, मोदी मुस्लिमांमध्ये पण आहे, मोदी ब्राह्मणांमध्ये पण आहे, प्रत्येक नाव आहे, आता आमचे अण्णाव सगळीकडे आहे। पण कोणीतरी असं वाटणार आहे का कोणाला, का आमचा अण्णाव, आमचा समूह, आमचा जात समूह, हा सगळा बहुजन वर्ग हा शेतीशी जुळलेला आहे, हा एखादा कर्ज देऊ शकला नाही त्याची चूक नसताना तर हा आत्महत्या करते पण चोरी करत नाही, असा प्रामाणिक समाज अशी या चोर लोकांचं नाव जोडायचं, कोणाला जोडे मारले पाहिजे काका, कोणाला जोडे मारले पाहिजे, हा चोराले, आणि जो चोराले वाचवते त्याला खेटरानं मारलं पाहिजे, उलट होऊन आलं हे। याचं कारण असं आहे का, राहुल गांधी जर संसदेमध्ये बोलले तर मग जेपीसी लागेल, मग जेपीसी लागली तर जे चोर सापडले आहे ते तर सापडणच, पण ज्यानं चोरी करून साव आव आणलेला आहे ते पण वाचणार नाही, म्हणून जेपीसी लागली नाही पाहिजे, म्हणून राहुल गांधी बोलू देत नाही, आणि म्हणून निष्कासन झालेलं आहे, हे षडयंत्र आपण सगळ्यात पहिले समजून घेतलं पाहिजे। प्रतिनिधी वैभव वारकर की रिपोर्ट।